नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। पाहूया आज दिवसभरामध्ये मार्केटने काय केलं आणि बुधवारसाठी निफ्टी आणि बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या महत्वपूर्ण कुठल्या लेवल्स आहेत। आजचा दिवस जर पाहिला तर पूर्णपणे मोस्टली रेंज बाउंड मध्ये तो गेला। सकाळच्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला तो रेंज मध्ये होता त्याच्यापेक्षा त्याला काही मोठी मुवमेंट दाखवताना आलेली आहे। ह्या गोष्टी का होतात, कशा प्रकारे होतात याच्याविषयी मी आधीही बोललो आणि याच्यानंतरही मी तुम्हाला काय काय गोष्टी सांगत राहणार आहे। त्याच्या आधी येतोय मी थोडा निफ्टीकडे। निफ्टीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर आपण एक 350 एक रेंज त्याच्यामध्ये ड्रॉ केली होती काल। कालच्या पण व्हिडिओ पाहत जा मित्रांनो, थोडं कळेल, कारण हे तुम्हाला मी ड्रॉ करून का दाखवतो हे तुम्हाला जमलं पाहिजे ही माझी इच्छा आहे याच्यामध्ये, जेणेकरून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय मेन्शन करतोय। आता उद्याच्यासाठी जर तुम्ही एक ऑब्झर्व करायला गेले 18230 किंवा 18240 एक इम्पॉर्टंट झोन असेल, याच्याखाली तुम्हाला पुन्हा एकदा निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर क्रिएट होताना दिसेल। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 18350 हा रेजिस्टन्स असेल आणि ह्या इन बिटवीन तुम्हाला कुठलाही मोठा ट्रेड मिळणार नाहीये। लक्षात ठेवा, छोटे मोठे टार्गेट मिळतात, 5-10-15 पॉइंट ऑप्शनच्या प्रीमियममध्ये मिळवणं अवघड नाहीये, परंतु बऱ्याच वेळेला आपण तिथे पटकन नाही बाहेर पडत, लॉस होऊ शकतो। म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या मी लेवल देतो त्याच्यावर तुम्हाला ऍटलिस्ट मोठी मुवमेंट मिळू शकते आणि चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो पण आपल्याला घेता येतो। त्यामुळे उद्या लक्षात ठेवायचं आहे, निफ्टीचा पुट घ्यायचा तर 18240 ब्रेक केल्यावर पुटमध्ये बसा, खाली 100 पॉईंट तरी आरामात देईल तो, आणि 350 ब्रेक केले तर कॉलचा विचार करा आणि याच्या इन बिटवीन शांत राहा। याच्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टी। बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर इथे पण थोडा वाईड अँगल मी इथे नॉर्मली ड्रॉ करून ठेवलेला आहे। लक्षात ठेवा, उद्याच्या कंडिशनला 43,540 किंवा 43,550 हे एक महत्वाचा झोन आहे। याच्यामध्ये याच्यावरती जोपर्यंत बँक निफ्टी नाही जात तोपर्यंत कॉलचा विचार करू नका, किंवा तुम्ही 43,200 आसपास जर कुठे त्याला तुम्हाला इंडिकेट करतो बाईंगला तर 43,500-550 आसपास आला तर तुम्ही थोडा प्रॉफिट बुकिंगचा विचार करा, इथे ट्रॅप होताल। आणि पुट साइडचा जर विचार करत असाल तर नॉर्मली 43,100 एक राऊंड फिगर पकडून ठेवा, त्याच्या खाली जर स्पॉट जातोय तर तुम्हाला अजून तो डाऊनफॉल दाखवू शकतो। आज मोस्टली डोजी फॉर्मेशन झालेत किंवा काही रेड कॅन्डल्स बनलेले आहेत, याचा अर्थ सेलिंग प्रेशर तयार होते मार्केटमध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये तो इंटॅक्ट होईल, कदाचित उद्या रेंज बाउंड राहील परंतु त्यानंतर तो दिशा दाखवू शकतो। याच्यानंतर ना मित्रांनो मी पुढे येतोय की फिन निफ्टीमध्ये काय दिसतंय। फिन निफ्टीमध्ये उद्याच्यासाठी 19,200 एक सपोर्ट झोन असेल, 19,200 खाली याच्यामध्ये चांगलं सेलिंग प्रेशर आपल्याला दिसेल आणि तेजी करताय तर 19,440 हा इम्पॉर्टंट लेवल आहे, याच्यावरतीच तुम्हाला याच्यामध्ये तेजी करायची। मग त्याच्यामध्ये तुम्ही ऍट द मनी कुठलाही घ्या, पुढचा विचार करा, जर पुटचा विचार करताय तर 19,200 पुटचा विचार तुम्ही स्पॉट 19,200 खाली आल्यावर करू शकता, छान राहिले अशा कंडिशन्सला भेटते। आणि या इन बिटवीन तुम्हाला ज्या लाईन्स आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्स मोठे ट्रेड घ्यायचे नाहीयेत, आणि नवीन लोकांनी नाही ट्रेड घेतलं तर आणखीन उत्तम राहणार आहे। अशा प्रकारे होतात निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या लेवल्स। तर मित्रांनो तुम्हालाही अशा लेवल्स ड्रॉ करायचे असतील तर सगळे व्हिडिओ पाहत चला, तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी जमतील। आणि ज्यांना इन डिटेल समोरासमोरून असं बघून शिकायचंय तर तुम्ही त्यासाठी लोणावळ्याचा प्रोग्राम जे तुम्हाला मी आधीच सांगितलंय त्याला फोकस करा, इथे गोष्टी तुम्हाला येतील, कारण हे प्रोग्राम सारखे घेत नाही आम्ही। ओके, एक नवीन पद्धतीने आम्ही काहीतरी घेऊन येतोय जिथे तुमच्या सकाळी 6 पासून संध्याकाळी 8 पर्यंत प्रोग्राम असतील, 3 दिवस पूर्ण लाइव्ह मार्केटमध्ये आम्ही तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे। यानंतर ना मित्रांनो काही स्टॉकची चर्चा करूया। स्टॉकची चर्चा करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये पहिला स्टॉक आहे SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड। SCL मध्ये 1,079 चा आजचं क्लोजिंग आहे, मला असं वाटतं तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करा, 1,082 वर याच्यामध्ये चांगला मोमेंटम आपल्याला पाहायला मिळेल। याच्यानंतर आपण 2 नंबरची स्क्रिप्ट पाहूया उद्याच्यासाठी, AU स्मॉल फायनान्स बँक। AU स्मॉल फायनान्स बँकेमध्ये आम्हाला छान ब्रेकआउटच्या तयारीत तो दिसतोय, कदाचित तो पॉज घेऊ शकतो, परंतु 704 वरती जर भेटला तर लक्ष ठेवा याच्यावर, छान रॅली याच्यामध्ये दिसेल। ज्याप्रमाणे काल आम्ही जो सन फार्मा दिला होता त्याच्यामध्ये तुम्ही बघा, आपण दिलेल्या लेवलच्या खाली 90 त्याने डाऊनफॉल दिला, त्याच कंडिशन प्रकारे आपल्या लेवल्स महत्वाचे असतात। त्यासाठी आपला जो टेलिग्राम आहे तो सबस्क्राईब करा, लिंक त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कारण मार्केट अपडेट, मार्केट ट्रेड, मार्केट ट्रेंड्स, इन्फॉर्मेशन सगळी तुम्हाला तिथे मिळत असते। इनकेस मार्केट सिनेरिओ उद्या जर निगेटिव्ह राहतोय तर त्यासाठी अंबर एंटरप्राइजेस इंडिया लिमिटेड हा स्टॉक असेल, 1,809 ला आज बंद झालेला आहे तो, 1,804 च्या खाली तुम्हाला याच्यामध्ये छान
डाउनसाइड मोमेंटम पाहायला मिळेल. याच्यानंतरना चार नंबरची स्क्रिप्ट असेल उद्याच्यासाठी इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड. ओके आयपीएल आपण म्हणू शकतो याला. इंडिया पेस्टिसाइड्स लिमिटेड मध्ये 219.80 ला तो बंद झालेला आहे. 217 च्या खाली थोडं याच्यावर वॉच आउट करा. चांगला डाउनफॉल त्याच्यामध्ये आणखीन मिळेल. कारण काय होतं कधी कधी सकाळच्या सत्रामध्ये पॉज घेतो आणि तिथून तो नंतर पडायला सुरुवात करतो. म्हणून आपण त्या प्रकारे लेवल्स देतोय. अशा प्रकारे मित्रांनो होते निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीचे लेवल्स आणि तुमच्या स्टडीसाठी काही चार स्टॉक्स दिले होते ते. याच्यानंतर मित्रांनो तुम्हालाही जर स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तुम्हाला एक प्रॉपर इन्व्हेस्टमेंट एसआयपी थ्रू करायची आहे किंवा डिमॅट थ्रू तर खाली एक एसआयपीचा एक फॉर्म दिलेला आहे त्याच्यावर जाऊन माहिती भरा. तुमच्यासाठी सुयोग्य एसआयपी कुठली कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे अशा सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहोत. खालचा फॉर्म भरा ज्यांना रिक्वायरमेंट आहे त्यांच्यासाठी. ज्यांना रिक्वायरमेंट नाही आहे काळजी करू नका. तुमच्यासाठी नाही आहे तुमचे कोण मित्र असतील त्यांना तुम्ही ती लिंक शेअर करू शकता. कारण तुमच्या पूर्णपणे आढावा घेऊनच तुम्हाला आम्ही काही एसआयपीच्या स्कीम सुचवत असतो. यानंतर ना मित्रांनो उद्या संध्याकाळ आपण भेटूया 6 वाजता. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.